नमस्कार, मी राहुल प्रकाश वैद्य, ऑर्गॅनिक शेती करत आहे, सेंद्रिय शेती. मी माझ्या फॅमिलीमध्ये ऑलरेडी 9 मेंबर्स आहे. माझ्याकडे जमीन 18 एकर जमीन आहे आणि पूर्ण सेंद्रिय शेतीमध्ये आम्ही सोयाबीन, मूग, उडीद, तीळ असे पिकं आणि रब्बीमध्ये चणा, गहू यांचे पिकंसुद्धा करतो. आणि कुठंतरी एक विचार केला की आपल्याला आपल्या देशाला कुठंतरी वाचवायचं आणि मी एक ते पाऊल माझ्या संकल्पनेतून मी माझ्या कुठंतरी राबवलं आहे आणि माझ्या गावामधून मी सुरुवात केली. आज बिमाऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे फार, कुठेही कोणाला कॅन्सर, कोणाला असे, कारण की डॉक्टर म्हणतात तुम्ही हे खातात, त्यांच्या फवारलेला पदार्थ राहायचा, मिरची, गहू, सोयाबीन, या टमाटे वगैरे भाजीपाल्यावर पूर्णपणे स्प्रे. आपल्याला कुठेतरी रोखल्या गेलं पाहिजेत, आपल्या शरीराची कुठेतरी आपण काळजी घेतली पाहिजेत, सुरक्षेची काळजी घेतली पाहिजेत. वृद्धा जर वापर जर केला तर आपल्या त्या कुठेतरी आपण त्या कुठेतरी निसर्गाला कुठे साथ देऊ शकतो. आपण आमच्या शेतीमध्ये आम्ही 8 वर्षे झाले आणि विशेषतः श्रेष्ठा जी कंपनी आहे, हे श्रेष्ठा कंपनी पूर्ण ते आपल्या भारतभर ते पूर्ण कंपनी आज काम करत आहे. आम्ही त्या श्रेष्ठा कंपनीशी 8 वर्षे झाले की त्या श्रेष्ठा कंपनीशी जुडलेलो आहोत. आणि त्या कंपनीचा विशेषतः फायदा असा होतो की जेव्हा बाजारामध्ये माल जर गेला मार्केटमध्ये तर तिथं आपल्याला अळत व्यापारी आणि प्लस भाव जर कमी मिळते त्यामुळे आपल्याला तिथं घाटा होऊ शकतो. आणि नॅशनल श्रेष्ठा कंपनी आहे जी आपल्याला मार्केटपेक्षा 200 ते 300 रुपयांना भाव आपल्याला भाव वाढून सुद्धा माल आणि त्यांना असं की आज पूर्ण भारत देशात नागालँड हे पूर्ण राज्य जे पूर्णपैकी जे आपलं हे झालेलं आहे तसं आपला महाराष्ट्र सुद्धा झालाच पाहिजे. पूर्ण सेंद्रिय शेती पूर्ण महाराष्ट्र झाला पाहिजे अशी मी गाई करतो. नमस्कार.